काय घोषणा वगैरे आहे यांची? सर्वजण म्हणजे पुऱ्याचे सगळे गावकरी म्हणून तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो. मागच्या महिन्यातही गेलो होतो तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की 10 तारखेपर्यंत सर्वांना धान्य मिळणार आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना धान्य मिळालेलं नाही आहे. ज्याचे आधार लिंक झाले त्यांनाही धान्य मिळालेलं नाही आहे. आणि हे आता आज गेलो तर ते तहसीलदार साहेब तिथून अक्षरशः पळून गेले आणि मग नायब तहसीलदार साहेबांना भेटलो तर ते उडवाउडीचे उत्तरं देत आहे. कारण 100% जर नियतन आलेलं आहे, मे आणि जूनचं जर नियतन आलेलं आहे, तर त्यांनी सर्वांना धान्य दिलंच पाहिजे. सरकारचा जीआर आहे का असं की ज्याचं लिंक झालंय त्याला, परंतु असेल पण तरी पण ज्यांचे लिंक झालेलं आहे आधार, तरी पण त्यांना अजूनपर्यंत धान्य दिलेलं नाही आहे. म्हणून आम्ही आज पूर्ण पुऱ्याचे ग्रामस्थ आणि मी मिळून आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो, परंतु त्यांनी जर आता काही कारवाई केलं नाही, त्यांना धान्य जर मिळालं नाही, तर याच्या पुढे मी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे. पूर्ण तालुक्यातलाच हा विषय आहे. अजूनपर्यंत त्यांना धान्यच मिळत नाहीये. गरीब लोक आहे. आज पेरणीचे दिवस सुरू झालेले आहे, परंतु ते सोडून आज इथे रोज चक्रा मारताय. 8 दिवसाच्या 8 दिवसात येत आहे ते, आणि त्या गरिबांना ते धान्यच देत नाहीये. त्यामुळे मी आज हा लढा सुरू केलेला आहे मागच्या महिन्यापासून.